नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं आपलं स्वागत आहे डबल ओ अकॅडमी पुणेमध्ये. या ठिकाणी आज आपण शिक्षक पात्रता भरती परीक्षा 2024 म्हणजे TET, तर TET या भरती परीक्षेसाठी आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहे, ज्या माहितीमध्ये आपण एकूण 4 गोष्टी पाहणार आहे आणि काही इतरसुद्धा गोष्टी पाहणार आहे की ज्या ठिकाणी तुम्ही उत्कंठेने या ठिकाणी वाट बघत आहे. तर या ठिकाणी आपण आज पाहणार आहे बुक्स कोणते वापरायचे आहेत, सिलॅबस कोणते आहेत, पेपर पॅटर्न काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, नंबर एक क्वालिफिकेशन काय आहे आणि कोणकोणत्या एक्झाम होतात आणि याची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ज्याच्यामध्ये पेपर एक म्हणजे काय, पेपर दोन म्हणजे काय, त्याला कोण क्वालिफाय, कोण डिसक्वालिफाय, पास होण्यासाठी किती मार्क्स पाहिजेत, किती मार्क्स नाही पाहिजेत, हे संपूर्ण आपण A to Z माहिती पाहणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला आपण काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर लाईक करायचं आहे. सगळ्यात अगोदर तर पूर्ण पहा, नंतर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे, कारण की या ठिकाणी तुम्ही आता बनणार आहे शिक्षक, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे. तर सुरू करूया आपण आजच्या आपल्या व्हिडिओला. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण पेपरचा पॅटर्न काय आहे हे आपण पाहायचं आहे. मात्र तत्पूर्वी आपल्याला पेपर एक आणि पेपर दोन असे या परीक्षा होत असतात. पेपर एकला ज्यांचं 12वी+DED आहे असे सर्वजण पेपर एक या ठिकाणी देऊ शकतात आणि ज्यांचं BED आहे असे या ठिकाणी पेपर दोन देऊ शकतात. तर या ठिकाणी पेपर दोनमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये पेपर ज्यांचा काही जणांचा विषय गणित किंवा विज्ञान ते घेऊ शकतात पेपर टूला ऑप्शनल, किंवा पेपर टूला ज्यांना गणित विज्ञानमध्ये इंटरेस्ट नाही ते पेपर टू सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्रसुद्धा घेऊ शकतात. तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे पेपर एक की जो क्लास 1 to 5 म्हणजे तुम्ही 1 ते 5 विद्यार्थ्यांना शिकण्यास काय असू शकता, सक्षम म्हणू शकता. तर हा 1 ते 5 या ठिकाणी आपण काय पाहणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला एकूण जो तुमचा पेपर होतो पेपर पॅटर्ननुसार 150 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात, 150 असतात. 2 तास 30 मिनिटाचा तुम्हाला सोडवण्यासाठी वेळ असतो, किती, 2.5 hours या ठिकाणी सोडवण्यासाठी असतो. तुम्हाला पास होण्यासाठी फक्त 60% गुण पाहिजेत, किती, 60% गुण पाहिजेत. आणि मी जर सांगतो या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला किंवा पुस्तक वापरले तर तुम्हाला 60% 70% मार्क मिळून जातील. आणि जे मागास वर्गातील असतील त्यांना 5% कमी म्हणजे 55% गुण या ठिकाणी पास होण्यासाठी पाहिजेत. तर ही क्वालिफाईंग एक्झाम आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. हजारो विद्यार्थी आतापर्यंत या ठिकाणी TET आणि CET आपण काय पास केलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला मराठी विषय आहे पेपर 1 ज्याच्यासाठी 30 प्रश्न आणि 30 गुण आहेत. इंग्रजी गणित विषय आहे 30 प्रश्न आणि 30 गुण आहेत. तसंच इंग्रजी व्याकरण हा जो विषय आहे त्यालासुद्धा 30 प्रश्न आणि 30 गुण आहेत. नंतर आहे बालमानसशास्त्र 30 प्रश्न 30 गुण आणि परिसर अभ्यास 30 प्रश्न 30 गुण. तर मित्रांनो हे या ठिकाणी याचा काय आहे, पेपर पॅटर्न आहे, सिलेबस आहे. पेपर पॅटर्न बघितला, 2 तास 30 मिनिट सोलू अभ्यास या ठिकाणी पेपर सोडवण्यासाठी. प्रश्नांची संख्या आहे 150 प्रश्न सोडवायचे आहेत. 150 मार्कच आहेत त्या ठिकाणी, एका प्रश्नाला 1 मार्क आहे. कुठलीही निगेटिव्ह पद्धत नाही आहे, लक्षात ठेवा, कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे सगळे प्रश्न सोडवणं आपल्याला आवश्यक आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला पुस्तकांची यादी पाहण्याअगोदर मित्रांनो आपण पेपर 2 सुद्धा सिलेबस पाहणार आहे, पेपरचा पॅटर्न पाहणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी डबल अकॅडमीतर्फे TET 2024 या ठिकाणी आपण स्पेशल आपल्या बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. आणि या बॅचचं वैशिष्ट्य आहे की पेपर 1 आणि पेपर 2 तुम्हाला वेगळ्या बॅचेस जॉईन करायची गरज नाही. एकाच बॅचमध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरचे तुम्हाला लेक्चर या ठिकाणी एक जॉईन केली तरी तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. तसंच पेपर 2 जे 2 ब्रँच असतात सोशल सायन्स आणि मॅथ रिजनिंग ते सुद्धा तुम्हाला या एकाच बॅचमध्ये सर्व विषय भेटणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा पैसा खर्च करण्याची तुम्हाला अजिबात जरूरत नाही. आपल्या बॅचचं वैशिष्ट्य आहे की सर्व लेक्चर तुमचे लाईव्ह असणार आहेत. सर्व लेक्चर जर तुम्ही लाईव्ह पाहू शकले नाही तर तुम्ही ते रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये सुद्धा पाहू शकता. काय करू शकता, रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार बघू शकता. हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकतात, म्हणजे बिना वायफायचं जेव्हा तुम्हाला पाहिजे असते तेव्हाही तुम्ही पाहू शकता स्पीड वाढवून. नंतर एक लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता, किती वेळा. नंतर या ठिकाणी आयफोनवर सुद्धा लेक्चर अवेलेबल आहेत, कम्प्युटरवर सुद्धा लेक्चर बघू शकतात. तसंच या ठिकाणी जेवढे आतापर्यंत 2017 पासून TET झालेले आहेत त्या 14 पासूनच्या
सर्व टी ई टीचे पेपरचं सोल्युशन या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. तसंच अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत की या ठिकाणी एका एका अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकेची किंमत खूप आहे. पेपर 1 सुद्धा टेस्ट सिरीज तुम्हाला बॅचमध्ये फ्री आहेत. पेपर 2 सायन्स मॅथ्सच्या टेस्ट, तसंच पेपर 2 सोशल स्टडीच्या सुद्धा टेस्ट या सगळ्या बॅचमध्ये मोफत आहेत. आणि विशेष करून या बॅचसोबत तुम्हाला जेवढे प्रश्नपत्रिका तुमच्या हे आहेत नोट्स विषय, त्या सगळ्या विषयाच्या नोट्ससुद्धा मोफत आहेत. मग मानसशास्त्र असू द्या, सायन्स असू द्या, विज्ञान असू द्या किंवा काही असू द्या, सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला काय आपण मोफत दिलेल्या आहेत. यासाठी तुम्हाला जर कॉल करायचा असेल तर हा नंबर दिलेला, या नंबरवर कॉल करायचा आहे. आणि व्हॉट्सअप करायचं असेल तर या नंबरवर तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअप करून संपूर्ण माहिती मिळू शकता. काय करू शकता, संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. बॅचेसमध्ये तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची नाही, 100% तुम्ही या ठिकाणी पास होऊ शकता जर तुम्ही ह्या पुस्तकं आणि ह्या नोट्स वाचल्या तर. आता या ठिकाणी आपण पेपर 2 पाहणार आहे. तर पेपर 2 3 विषय कॉमन आहेत. मराठी या ठिकाणी कॉमन आहे, इंग्रजी हा कॉमन आहे, आणि मानसशास्त्र हा पेपर 2 कुठलंही पेपर असू द्या दोघांनासुद्धा हा विषय कसा आहे, कॉमन या ठिकाणी आहे. तर आपण बघूया पेपर 2 या ठिकाणी काय काय आहेत. प्रत्येक विषयाला 30 आहेत, कोणत्याही विषय प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही आहे. तसंच आता या ठिकाणी आपण पेपर 2 या ठिकाणी डिटेल्समध्ये बघूया. पेपर 2 जो आहे तो परीक्षेचा आराखडा आपण पाहिलेला आहे. 150 गुण आहेत, 2 तास 30 मिनिटं, 150 प्रश्न आहेत. आता पेपर 2 या ठिकाणी बघा, पेपर 2 मराठी, बालमानसशास्त्र, इंग्रजी हे कॉमन विषय आहेत की जे पेपर 1 आहेत आणि पेपर 2 आहेत, 1 आणि 2 आहेत. फक्त आता काही शिक्षक या ठिकाणी गणित आणि विज्ञानचे शिक्षक बनू इच्छिता, ज्यांचं BCOM किंवा BSc आहे, ते या ठिकाणी त्यांचे जे ऑप्शनल मार्क्स आहेत 60 प्रश्न हे या विषयाचे निवडतात. आणि ज्यांना मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोलचं शिक्षक बनायचं असतील ते त्यांचे 60 प्रश्न या पद्धतीचे काय करतात, निवडतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पेपर 2 काय सिलेबस आहे, ज्याला तुम्ही 6वी ते 8वीला या ठिकाणी काय शिक्षक बनून शिकवू शकता. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं पेपर 2 आहे. डबल अकॅडमीने या ठिकाणी तुमच्यासाठी बालमानसशास्त्राचे खास 1500 प्रश्न, किती 1500 MCQ तयार केलेले आहेत. तसंच यांच्या नोट्ससुद्धा तयार केलेल्या आहेत, मराठीच्या नोट्ससुद्धा तयार केलेल्या आहेत, इंग्रजीच्या केलेल्या आहेत, गणिताच्या सुद्धा तयार आहेत, विज्ञानचेसुद्धा नोट्स तयार केलेले आहेत की ज्यांना एकाच प्रयत्नात तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी. तसंच सामाजिक शास्त्राचे 14,600 MCQ तयार केलेले आहेत, किती 6,000 MCQ तयार केलेले आहेत, की ज्यामध्ये एकाच प्रयत्नामध्ये तुम्ही ह्या सर्व काय मिळू शकता, मार्क्स मिळू शकता. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण अभ्यासक्रम बघितला. पुस्तक यादी जर पाहायची म्हटलं तर या ठिकाणी मराठी व्याकरणसाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. इंग्रजीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. तसंच या ठिकाणी गणितसाठी सतीश वशे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. विज्ञानसाठी डबल अकॅडमीच्या नोट्स वापरायच्या आहेत, एकदम बेस्टपैकी बेस्ट नोट्स तयार केलेले आहेत. आणि सामाजिक शास्त्रासाठीसुद्धा डबल अकॅडमीनं आपल्या नोट्स तयार केलेल्या आहेत किंवा तात्याचा ठोकळा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. तर अशा तऱ्हेने आपण पुस्तक यादीसुद्धा बघितली. बालमानसशास्त्रासाठीसुद्धा आपल्या नोट्स आणि 1500 MCQ आहेत, त्याच्याबाहेर तुमचा कुठलाही प्रश्न जाणार नाही. तर अशा तऱ्हेनं आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. हे सर्व डिटेल्समध्ये जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद.